आज डॉक्टर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती सिडको नवीन नांदेड या ठिकाणी साजरी होत आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ सिडको वागाळा नांदेड या जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, मंचकावर उपस्थित असणारे सभेचे अध्यक्ष माननीय फारुखभाई अहमद सर, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे लसाकमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बालाजी थोटवे सर, संजयजी गायकवाड, विठ्ठलजी गायकवाड, प्राध्यापक मधुकर गायकवाड, संजय मोरे, माधव कांबळे, लालबाजी घाटे सर, या कार्यक्रमाचे आयोजक केशवजी कांबळे, पप्पूजी गायकवाड आणि सर्व जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि इथे जमलेल्या माझ्या समाज बांधवांनो, आज या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि याच कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचं प्रबोधन व्हावं आणि त्याच्यातून आपल्याला अण्णाभाऊ साठे समजावेत यासाठी आपला हा प्रबोधनाचा कार्यक्रमही या ठिकाणी होत आहे. तर आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधनाची सभा दुपारी 4 वाजता होती, ती चालू झाली 8 वाजता. आयोजकांना अडचणी आल्या असतील, लोक जमा झाले नसतील, समाजाला सवय नाही आहे, या सगळ्या गोष्टी चालत असतात. 4 वाजता बोलवलं तर माझे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्ही सकाळी 11 वाजता बीडमधून निघालेलो आहेत आणि 3:30 वाजता आम्ही नांदेडमध्ये पोहोचलो. नांदेडमध्ये 3:30 ते 8 वाजेपर्यंत आम्ही या शहरामध्ये आहोत आणि या शहरामध्ये असताना विविध सामाजिक विषयावर चर्चा झाली आणि मातंग समाजाच्या बाबतीतही मी विविध कार्यकर्त्याकडून माहिती घेतली. तर आजच्या या जयंती उत्सव समितीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे आपल्यासमोर मांडणारी लोक अनेक वर्षापासून या सभागृहामध्ये किंवा या स्टेजच्या समोर येत असतात, स्टेजवर येत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या आयोजकांना वाटलं की आपण अजिंक्य चांदणेंना बोलवलं पाहिजे म्हणून त्यांनी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर आपल्या काही नाराजा आहेत, नाराजा दूर करून आपण सर्वांनी सोबत चाललं पाहिजे. आयोजकांनी सांगितलं की माझ्यावर लोक नाराज आहेत, आपण बोललं पाहिजे. तर हे सगळीकडे जास्त त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु ज्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे, अण्णाभाऊ साठेंचे विचार आपल्यासमोर पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं यासाठी
विद्यापीठाला नाव मिळण्यासाठी पहिले शहीद असणाऱ्या पोचीराम कांबळे यांच्या नांदेड शहराच्या मातीमध्ये मी आहे याच्यात मला अभिमान आहे. आणि या पोचीराम कांबळेंच्या क्रांतिकारी भूमीतले तुम्ही आम्ही सगळे वारसदार आहात. जय भीम या नाऱ्यासाठी, जय भीमच्या जयघोषासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी शहीद पोचीराम कांबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्याचे तुम्ही सगळे वारस आहात, वैचारिक वारस आहात. आणि अशा भूमीमध्ये हा कार्यक्रम होत आहे याच्यात मला आनंद आहे. तर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दुजाभाव करण्याचा प्रयत्न होत आहे. अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे आणि बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे, अशी तरुणांची माथी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची वैचारिक विपर्यास करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि तो हाणून पाडण्यासाठी त्याला वैचारिक खुराक आपल्या मेंदूमध्ये असणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठे यांचं कार्य वेगळं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य वेगळं आहे. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जागेवर श्रेष्ठ आहेत आणि अण्णाभाऊ साठे आपल्या जागेवर श्रेष्ठ आहेत. त्या दोघांची तुलना कधीही होऊ शकत नाही आणि यांची तुलना करणारे लोक मूर्ख असतात असं मला वाटतं. त्याच्यामुळं समाज बांधवांनो, जेही तुम्ही बसलेले आहात, कमी प्रमाणात का होईन आपण अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना आपण आपल्या समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे कुणापर्यंत? तर मातंग समाजापर्यंत. अण्णाभाऊ साठे आणखीनही मातंग समाजापर्यंत पोहोचलेले नाहीत. आणि अण्णाभाऊ साठे यांचा जो ज्वलंत विचार आहे, या विचाराला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे शेकडो वक्ते या महाराष्ट्रामध्ये तयार होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे, या साहित्याचं चिंतन आणि मनन साहित्य रूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे, याचं विश्लेषण महाराष्ट्र शासनाने करण्यात यावं याच्यासाठी समाजानं संघर्ष करणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य लिहिलेलं आहे, हे गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या दलितांच्या दुःखाची वेदनाची व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेली आहे. काल परवा मोहन भागवत जे आरएसएसचे संघाचे प्रमुख आहेत, संघाचे प्रमुख म्हणजे आरएसएस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने एक वाक्य स्टेटमेंट दिलं, ते मी ऐकलं की अण्णाभाऊ साठे हे एक धार्मिक व्यक्ती होते. काय म्हणतात मोहन भागवत? अण्णाभाऊ साठे हे धार्मिक व्यक्ती होते. धार्मिक म्हणजे काय असतं? धार्मिक म्हणजे धर्माचं काम करणारे. कोणत्या धर्माचे होते ते? हिंदू धर्माचे. अण्णाभाऊ साठे कोणत्या धर्माचे होते? हिंदू धर्माचे होते. मग मोहन भागवत या आरएसएसच्या प्रमुखाच्या तोंडून ते धार्मिक व्यक्ती होते असं वक्तव्य जेव्हा त्यांनी 1 ऑगस्टच्या दिवशी काढलं, मग अण्णाभाऊ साठे जर धार्मिक व्यक्ती होते तर मग अण्णाभाऊ साठे यांना शाळेच्या बाहेर बसून का शिक्षण घ्यावं लागलं? ते जर हिंदू आहेत तर धार्मिक होते का नाही ते? मग त्याच धर्माने अण्णाभाऊ साठे धार्मिक आहे, मग त्याच धर्माने अण्णाभाऊ साठेंना शाळेच्या वर्गाच्या मध्ये का प्रवेश दिला नाही? शाळेच्या बाहेरच का बसवलं? अण्णाभाऊ साठे जर धार्मिक होते तर त्यांनी लिहिलेली फकीरा कादंबरी
आणि त्यातला जो फकीर आहे हा फकीर काही काल्पनिक चित्र नाहीये, काल्पनिक व्यक्ती नाहीये, तो एक त्यांचा पूर्वज होता फकीर. मग अण्णाभाऊ साठे जर धार्मिक व्यक्ती आहेत तर वाटेगाव मधल्या धर्माच्या हिंदू धर्माच्या लोकांनी जेव्हा मारामांगावर उपाशी मरण्याची वेळ आली तेव्हा फकीराने खजिना लुटून आणून तो मारामांगांच्या वस्त्यामध्ये वाटला अशी कादंबरी अण्णाभाऊ साठेने लिहिली. मग ते जर हिंदू होते फकीर आणि त्याचे वारस अण्णाभाऊचे वारस, तर गावातल्या हिंदू लोकांनी त्यांना का मदत केली नाही? ते जर धार्मिक होते तर. अण्णाभाऊ साठेंच्या ज्या कथा आहेत या कथा वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की अण्णाभाऊ साठेंनी ज्या ज्या कथा लिहिलेल्या आहेत या हिंदू धर्मामधल्या अन्यायाने अत्याचाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांच्या कथा अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या. मग अण्णाभाऊ साठे जर धार्मिक व्यक्ती आहे, अण्णाभाऊ साठे जर धार्मिक व्यक्ती आहे, तर मग त्यांनी आपल्या कथेमधून कधीही हिंदू या शब्दाचा उल्लेख केलेला माझ्या तरी वाचनामध्ये नाही. जर अण्णाभाऊ साठे धार्मिक व्यक्ती आहेत तर हिंदू या शब्दाचा वापर केलेला कधीही मी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये वाचलेला नाही. त्यांनी ज्या नायिका तयार केलेल्या आहेत अण्णाभाऊ साठेने, अण्णाभाऊ साठे हे कल्पना करणारा माणूस नव्हता. कल्पना म्हणजे काय? की कल्पना जी मनात येईल, पिक्चर कशा चित्रपट कशावर आधारित असतात? कल्पनेवर. अण्णाभाऊ साठेने ज्या कथा लिहिल्यात, कादंबऱ्या लिहिल्यात, त्या कल्पनेवर आधारित नव्हत्या. अण्णाभाऊ साठेच्या कथा कादंबऱ्या ह्या त्यांच्या असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत. मग त्यांनी ज्या ज्या स्त्रियांच्या कथा मांडलेल्या आहेत या त्याच धार्मिक अन्याय अत्याचाराने ग्रस्त असणाऱ्या स्त्रियांना आपल्या शब्दातून अण्णाभाऊ साठेने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे याच धर्मानं त्यांना अन्यायग्रस्त बनवलेलं आहे. मग अण्णाभाऊ साठे धार्मिक व्यक्ती कसं काय होऊ शकतात? बाबा मोहन भागवतांनी याचं उत्तर दिलं पाहिजे समाजाला आणि महाराष्ट्रातल्या अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांना. तुम्हाला एवढा जर अण्णाभाऊ साठेंचा पुळका येत आहे, मोहन भागवतांनी आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना तुम्हाला एवढंच अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये पुळका येत आहे, प्रेम ऊतू येत आहे, तर आज तुमची केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता आहे मोहन भागवत देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्हाला एवढंच अण्णाभाऊ साठेंबद्दल प्रेम ऊतू येत आहे, तर मग तुम्ही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न का घोषित करत नाही? बरोबर आहे का नाही? देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या हातामध्ये सध्या भारत आणि महाराष्ट्राची सत्ता आहे. बरोबर आहे की नाही? मोदी हे बसवलेला व्यक्ती आहे पंतप्रधान पदावर, परंतु इशारा कुठून आहे? रिमोट कुठून आहे? रिमोट नागपूरला आहे. नागपूरला काय आरएसएसचं हेडक्वार्टर आहे, तिथून जे ठरवलं जातं तिथून मोदी साहेब ते करत असतात. पुढं विश्वगुरु आहेत ते सध्या देश जगाचे. मग मोहन भागवत हे महाराष्ट्रातले आहेत, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले आहेत, यांना एवढंच प्रेम ऊतू येत आहे, तर यांनी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्नची घोषणा केली पाहिजे. हे का करत नाहीयेत? कारण यांना अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये प्रेम नाहीये, नकली प्रेम आहे यांचं. काल एक फेसबुकला पोस्ट टाकली होती मी, रावसाहेब दानवे यांच्या भाजपचे मंत्री आहेत, जालन्यात राहतात. त्यांच्या जालन्यातल्या त्यांच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं गौतमी पाटील यांचा नाचण्याचा कार्यक्रम लावला. ते
भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा मुलाचा आमदार मुलगा आमदार आहे भोकरदन मतदारसंघाचा, त्याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यानं अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं कुणाचा कार्यक्रम लावला, गौतमी पाटील यांचा नाचण्याचा कार्यक्रम लावला. सावरकरांच्या जयंतीच्या निमित्त लावतील का गौतमी पाटीलचा कार्यक्रम? लावतील का? अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानंच का सुस्त यांना गौतमी पाटीललाच आणलं पाहिजे नाचायला? याच्या माग यांचे षड्यंत्र तुम्ही लक्षात घ्या. यांचा जो मुखवटा आहे, इनके दिखाने के दात और खाने के दात अलग है. यांचे दाखवण्याचे दात ये आहेत की अण्णाभाऊ साठे धार्मिक आहेत, अण्णाभाऊ साठेवर आमचं प्रेम आहे, आणि खायचे दात हे आहेत की अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यक्रमानिमित्त आपण गौतमी पाटीलचा कार्यक्रम लावून अण्णाभाऊ साठेंना आपण बदनाम केलं पाहिजे. पर्यायाने कुणाला बदनाम केलं पाहिजे? समाजाला बदनाम केलं पाहिजे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम लावणे, आता दोन मुलींनी तर भाषण केलं, एकीने गाणं म्हटलं, एकीने भाषण केलं, आता गौतमी पाटील इथं नाचल्यावर पुढच्या वर्षी पोरी काय करतील मातंग समाजाच्या? इथं गौतमी पाटीलचा कार्यक्रम नाचायचा झाला, आज या दोन मुलींनी भाषण केले, त्या पुढच्या वर्षी भाषण नाही करणार, इथं येऊन काय करणार? त्या नाचणार. समाजाच्या समोर कोणते आदर्श पेरायचे हे त्यांना चांगलं माहित आहे. सावरकरांना या महाराष्ट्रात कुणी महापुरुष म्हणायला तयार नाही, म्हणून सावरकर गौरव यात्रा काढली या महाराष्ट्रातून. कुणीच महापुरुष म्हणायला तयार नाही. मग तुम्हाला एवढंच सावरकरांचा उदो करायचा होता तर तुम्ही गौतमी पाटलांचे चांगले मोठमोठे कार्यक्रम लावायचे, आणि त्यांच्या गौतमी पाटलांच्या नाटण्याच्या कार्यक्रमातून सावरकरांना प्रसिद्धी द्यायची. तुम्ही अण्णाभाऊ साठेंना बदनाम करण्याचं षड्यंत्र या महाराष्ट्रामध्ये रचताय, आणि याला विरोध करण्याचं काम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या तरुणांनी केलं पाहिजे. माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा, बघत राहताल कुणीतरी विरोध करील, कुणीतरी लेख लिहील, कुणीतरी दगड मारेल, कुणीतरी त्यांना वाईट बोलेल, हे तुम्ही वाट बघता या गोष्टींची. मातंग समाजाला काय सवय लागलेली आहे की कुणीतरी करेल आपलं काम नाही आहे, हे लक्षात घ्या. मातंग समाजाची आजची मेंटॅलिटी आणि मानसिकता काय झाली आहे की अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला जरी चपलांचा हार घातला तरी मातंग समाजाची अस्मिता जागी होत नाही, एवढा झोपेचा सोंग घेतलेला मातंग समाज आहे. अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. एवढी मोठी बदनामीचं षड्यंत्र जेव्हा महाराष्ट्रामध्ये रचलं जात आहे त्याला विरोध करण्याचं काम समाजाच्या अनुयायांनी केलं पाहिजे. इतर समाज, मराठा समाज, वंजारा समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज का करेल? का करेल? ते करणार नाहीत. ही जिम्मेदारी कुणाची आहे? ही जिम्मेदारी मातंग समाजाची आहे, लक्षात ठेवा. ही कायम लक्षात ठेवा, ज्या महापुरुषाला अनुयायी मिळत नाही तो महापुरुष जिवंत राहत नाही. गाडगे महाराजांना अनुयायी नाहीत या महाराष्ट्रात, शाहू महाराजांना अनुयायी नाहीत या महाराष्ट्रामध्ये, जरी म्हणत असतील फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, पण अण्णाभाऊ साठेंना मात्र या महाराष्ट्रामध्ये अनुयायी आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठेंचा पुतळा इथं, शाहू महाराजांचा पुतळा असतो का? नसतो, फार मोजक्या ठिकाणी असतो. कारण काय? शाहू महाराजांसाठी झगडून लढणारे अनुयायी या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आज अण्णाभाऊ या महाराष्ट्राच्या मातीत जिवंत कशामुळे आहेत? कारण त्यांना अनुयायी मिळालेले तुमच्या आमच्या सारखे, म्हणून ते जिवंत आहेत, लक्षात ठेवा. परंतु त्यांना ज्या पद्धतीनं बदनाम केलं जातंय याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या तरुणांनी, महिलांनी, साहित्यिकांनी, शाहिरांनी
जिवंत राहणं गरजेचं आहे. विरोध करणं गरजेचं आहे माझ्या मित्रांनो, लक्षात ठेवा. नुसतं लांबून बघू नका. फेसबुक व्हॉट्सअपवर तीव्र निषेध असा शब्द टाकून आपल्या भावना तिथंच जिरू नका. त्याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची लढाई आणि धमक तुमच्या आमच्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा अण्णाभाऊ साठेंकडे कुणाचीही वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं कुणी करेल का असं? रावसाहेब दानवे करतील का असं? हिंमत तरी करतील का ते? त्यांना फिरू देतील का महाराष्ट्रामध्ये? त्यांना कुणी फिरू देणार नाही. चंद्रकांत पाटील काल परवा काहीतरी बोलले होते, बरोबर आहे की नाही, जे महाराष्ट्राचे राज्याचे अध्यक्ष होते, भाजपचे आणि मंत्री पण होते वाटतं. चंद्रकांत पाटीलनी कोणतं तरी वाक्य बोललं म्हणून तो कॉन्फिडन्समध्ये बोलत होते. काय केलं भीमसैनिकांनी? त्याच्यात घरात घुसून त्याच्या तोंडावर शाई फेकली, बरोबर आहे की नाही? त्याच्या घरात घुसून त्याच्या तोंडावर शाई फेकली मंत्री असताना, बाबासाहेबाबद्दल फुलेंबद्दल अपशब्द काढले म्हणून, बरोबर आहे का नाही? मग अण्णाभाऊ साठेबद्दल जर अपशब्द काढल्यानंतर आम्ही नुसतं मूक गिळून गप बसतो, ही फार गंभीर बाब आहे माझ्या समाज बांधवांना. म्हणून लक्षात घ्या, समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं थांबवण्यासाठी, बदनाम करण्यासाठीचे षडयंत्र रचले जात आहेत. संघ आणि भाजप ही जी विचारधारा आहे, ज्या जालन्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, त्याच जालन्यामध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या एका धनंजय देसाई नावाच्या कार्यकर्त्यानं मातंग समाजाच्या मुलाला मारलं, मर्डर झाला म्हणून सकल मातंग मोर्चा काढला. आमचे अध्यक्ष बसलेत म्हणून त्यांना सांगतो, महत्त्वाचं आहे. कोणता मोर्चा काढला? सकल मातंग नाही, सकल हिंदू मातंग. कोणता मोर्चा काढला? सकल हिंदू मातंग. मग मी थोडी माहिती घेतली की या आरएसएसच्या आणि हिंदू धर्मरक्षकवाल्याला मातंग समाजाचा इतक्या वर्षाने कसं काय पुळका आलाय बाबा, यांनी सकल हिंदू मातंग समाजाचा मोर्चा काढला जाणल्यामध्ये. तर मी माहिती घेतली तर त्या मातंग समाजाच्या पोराला मुस्लिम समाजाच्या पोरांनी त्याचा मर्डर केला, खून केलता काहीतरी कारणावरून खून झाला म्हणून यांना त्याचा पुळका आलता. मग माझं हे तुम्हाला प्रश्न आहे, सवाल आहे हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना, की जेव्हा मुस्लिम आम्हाला मारतात तेव्हा आम्ही हिंदू असतो, बरोबर आहे का नाही? जेव्हा मुस्लिम आम्हाला मारतात तेव्हा आम्ही हिंदू असतो आणि सर्रास आमचे खून होत आहेत, बलात्कार होत आहेत हिंदू कडून, तेव्हा आम्ही कोण असतो? तेव्हा आम्ही मांग असतो. कोण असतो आम्ही तेव्हा? तेव्हा आम्ही मांग असतो. आमच्या अण्णाभाऊ साठेंच्या मूर्त्या उचलून फेकून दिल्या जातात पुतळे, तेव्हा आम्ही कोण असतो? तेव्हा आम्ही मांग असतो. तेव्हा हिंदू असतो का? आमच्या मुलीवर बलात्कार होतो गावातल्या पोरांकडून, तेव्हा आम्ही ते सवर्ण आणि आम्ही हिंदू असतो, हे मांग असतो, तेव्हा आम्ही हिंदू नसतो. पण मुसलमानाच्या पोरांनी मात्र मारलं की आम्ही कोण असतो? हिंदू असतो. हे अशा पद्धतीनं षडयंत्र रचून आपल्याला एका वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करताय. आता त्यांच्या बाजूनं लढणाऱ्या लढाऊ जमाती राहिलेल्या नाही, या संघ आणि भाजपच्या बाजूनं लढणाऱ्या जमाती राहिल्या नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा नावाची जात होती जी आरएसएस संघाकडून लढायची, वेगवेगळे काही बाबासाहेबांच्या विद्यापीठाला नाव द्यायचं म्हटलं की पहिलं त्याला विरोध करणारे कोण असायचे? मराठा समाज. पण आता करतात का ते? त्यांच्यामध्ये जागृती तयार करणारे संघटन तयार झाले, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, यांनी सांगितलं की हे आपलीच माणसं आहेत, आता यांना विरोध करायचा नाही. मग अशा जमाती ज्या लढाऊ जमाती आहेत ह्या बाजूला सरकत गेल्या, आता त्यांनी धरलेत मातंग समाजाचे पोर हत्यार म्हणून वापरण्यासाठी. मग बजरंग दलामध्ये मांगाची पोर, आलं का लक्षात? विश्व हिंदू परिषदेमध्ये मांगाची पोर कशासाठी?
की जेव्हा रामनवमीच्या दिवशी रामनवमीची यात्रा निघेल डॉल्बी लावून, तेव्हा मुस्लिम समाजाच्या मस्जिदीच्या समोर जेव्हा ही यात्रा थांबेल तेव्हा मोठ्यानं हे गाणं लावलं पाहिजे. कोणतं? बनायंगे मंदिर, मंदिर वही बनायंगे. आणि तिथं दंगल झाली पाहिजे, आणि त्या दंगलीमध्ये कोणते पोरं मेले पाहिजे? तिथं कुलकर्णी, देशपांडे, देशमुख यांचे पोरं मारतात का? यांच्यावर गुन्हे दाखल होतात का? इथं आमचे कांबळे, वाघमारे, लांडगे आहे की नाही? आमचे पोरं मरणार, आमच्या पोरावर गुन्हे दाखल होणार, आणि यांच्या शरद पोंक्षे नावाच्या यांच्या भटाच्या पोरांच्या पुरी कुठं? विदेशामध्ये विमानात पायलट व्हायला, आणि आमचे पोरं कुठं? जेलमध्ये चढत बसायला. हे षडयंत्र आपल्या पोरांनी समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या तरुण मित्रांनो, आपली माथी ज्या पद्धतीनं भडकवली जात आहेत, आपल्या पोरांना ज्या पद्धतीनं हत्यार बनवलं जात आहे, आपल्या पोरांना ज्या पद्धतीनं कल्पना विश्वामध्ये जगवलं जात आहे. कल्पना कोणती? की तुम्ही मातंग ऋषीचे वंशज आहात. कल्पना कोणती? तुम्ही जांबुवंतांचे वंशज आहात. कल्पना कोणती? की तुम्ही हनुमानाचे वंशज आहात. पण हे सांगत नाहीये तुम्ही मुक्ता साळवेचे वंशज आहात, ज्याचं लिखित लिखित आहे ना सगळं. जांबुवंतांचं लिखित नाहीये, हनुमानाचं काही लिखित नाहीये त्याच्या वंशाबद्दल. मग या अशा खोटारड्या कल्पना विश्वामध्ये तुम्हाला जगायला लावतात, आणि जातीचा खोटा अभिमान तुम्ही बाळगला पाहिजे. मग आम्ही आपण काय म्हणतो? मांगाचे पोर आम्ही हनुमानाची औलाद आहे आमची, आहे का नाही? आमची जांबुवंतांची, कृष्णाचा गुरु मातंग ऋषीची आमची औलाद आहे. आणि त्याला काय पुरावे मागितले तर आहेत का आपल्याकडं? तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्या पोरांना खोट्या जातीचा अहंकार बाळगवला जातोय. म्हणजे काय? की हे याच्यात राहिले पाहिजे, आम्ही मांग म्हणजे श्रेष्ठ आहे. आम्हाला आमुष्याला आमच्या घरी जर कुणी सवर्णाच्या घरी मेलं काही झालं तर ते घरी बोलवतात वाटतं मातंग समाजाच्या माणसांनी, जीव घालतात. काहीतरी प्रथा आहे बघा, तुमच्या नांदेडमध्ये आहे का नाही मला माहीत नाही, पण गावा खेड्यामध्ये असते पोळ्याला वगैरे त्यांच्या घराला तोरण बांधायला मांग लागतो. घरामध्ये गोडधोड खायचं असेल तर पहिलं कुणाला खाऊ घालावं लागतं? मांगाला. याच्यात आमचे यांना अभिमान वाटायला मांगाच्या पोरात, याच्यामध्ये आपल्याला अभिमान वाटायला. या खोट्या अहंकाराला तुम्ही बळी पडताय. तुम्ही याचा विचार करत नाहीये की तुमच्या माया बहिणीकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन कोणता आहे. आपल्या पोरांच्या नोकऱ्याच्या बाबतीमध्ये यांचा दृष्टिकोन कोणता आहे. गावामध्ये आपल्या सोबत जी ज्या पद्धतीची वागणूक आपल्या महिलांना पोरांना दिली जाते याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही आहे. आपलं साधं पोरगं गॉगल घालून आणि शर्ट इन करून जरी गावातून फिरायला लागलं तरी ते लोकांच्या डोळ्यामध्ये चलतं चलतं. तुम्ही बघितलं असेल की नांदेडमध्येच इथं घटना घडली, आंबेडकर जयंती काढली म्हणून त्या पोराला मारून टाकलं. हे हे ह्या वास्तवापासून तुम्हाला बाजूला सरकवलं. लातूरमध्ये मातंग समाजाच्या एका कार्यकर्त्यानं 3000 रुपये व्याजाने घेतले, ते फेडू शकला नाही म्हणून त्याचा काय केला? मर्डर केला, खून केला. हे आमचं वास्तव आहे. या जातीच्या उतरंडीमध्ये, सगळ्यात खालच्या जातीच्या उतरंडीमध्ये आम्ही आजही अस्पृश्य आहोत, हे आमचं वास्तव आहे. हे आपल्याला स्वीकारावं लागेल. आजकाल उद्या जयंती निघेल आपली डॉल्बी लावून, आणि डॉल्बी लावून जयंती निघेल, आणि या डॉल्बीमध्ये आता उद्या एक गाणं वाजल बघा. कोणतं गाणं? मांग मजे कॉलर टाईट. कोणतं गाणं वाजल? मांग मजे कॉलर टाईट. बुलढाणा जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये 2 वर्षापूर्वी मांगाचे 2-3 पोरं विहिरीत पोहले म्हणून त्यांची उघडी नागडी एकही शर्ट कपडा अंगावर न ठेवता गावामधून धिंड काढली. कारण काय? तर मांगाचे पोरं विहिरीत पोहले म्हणून विहिरीला विटाळ झाला, बाटली ती विहीर, आणि आपली कॉलर कशी आहे? टाईट आहे.
आहे की नाही? टाईट पाहिजे आपली कॉलर, आपल्या पोरांना विहिरीत पोहले की विहीर बाटते, पण तरी बी आपली कॉलर कशी पाहिजे? टाईट पाहिजे. याच बाजूच्या जिल्ह्यामध्ये रुद्रवाडी नावाचं गाव आहे, तिथं मातंग समाजावर बहिष्कार टाकला लातूर जिल्ह्यात 2 वर्षापूर्वी. अख्ख्या समाजावर बहिष्कार टाकला, त्यांना राशन पाणी पीठ गिरणी जे जे असतं किराणा माल हे गावाने द्यायचं नाही ठरवलं, आणि गावातल्या मातंग समाजाने अक्षरशः गाव सोडायची वेळ आली आणि त्यांना गाव सोडून जावं लागलं बहिष्कार टाकल्यामुळे. आणि मातंग समाजाच्या पोरांची कॉलर टाईट आहे. टाईट ठेवायला पाहिजे, आपल्यावर बहिष्कार टाकतायत, आपली कॉलर टाईट आहे. आपले पोरं विहिरीत पोहले म्हणून त्यांची उघडी नागडी भोंगळी धिंड गावातून काढतात, आपली कॉलर टाईट आहे. आपला बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे एखादा सरपंच झाला तर त्याला झेंडा पण फडकवायची परवानगी नसते, तरी आपली कॉलर टाईटच ठेवायची, खाली नाही आली पाहिजे. जेव्हा मांगानी केरसुनी बांधली तेव्हा तुझ्या घरात लक्ष्मी नांदली. कधी यूट्यूबला गाणं सर्च करा, आता उद्या ऐकतले आमचे जुने माणसं, त्यांना माहीत नसेल मी काय बोलायलो, पण आमच्या पोरांना माहीत आहे, तरुण पोरांना. जसं मांग म्हणजे कॉलर टाईट गाणं आहे, तसं मांगानी केरसुनी बांधली तेव्हा तुझ्या घरात लक्ष्मी नांदली हे सुद्धा गाणं आहे. मग मला सांगा, अशा पद्धतीनं तुमच्या सिडको शहरातून मोठी मिरवणूक निघाली आणि हे गाणं वाजायला लागलं, याच्यात अभिमान आहे का आपला? आपली इज्जत वाढणार आहे का? आपली प्रतिष्ठा वाढणार आहे का? आता नवीन गाणं आलंय, मांगन भलतीच खबर सांग. मी जे जे शब्द इथं ज्या गाण्यांचे मांडले ते युट्यूबला सर्च करा, हे गाणे आहेत. हे गाणे येतात कुठून? या गाण्यातून आम्हाला काय शिकवायचं आहे? या गाण्यामधून आमच्या समाजाच्या बद्दलच्या कोणत्या भावना तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राला दाखवायच्या? जेव्हा मांगानी केरसुनी बांधली तेव्हा तुझ्या घरात लक्ष्मी नांदली. पुढे काय म्हणतात ते, की मांगाची जी केरसुनी आहे म्हणजे फडा झाडू, तो दिवाळीच्या दिवशी तिथं लक्ष्मीचं पूजन करतात, एवढे आपण भारी आहेत. आणि त्याला म्हणवत्यात लक्ष्मीच्या बाजूला मांगाच्या एखाद्या माणसाला जीव घाल बरं, म्हणाव तू घालतो का? तू घालेल का जेवण? पहिलं हाकलून देतील त्याला बाहेर. हे वास्तवापासून तुम्ही दूर जात आहात आणि या वास्तवाचं भान करून देण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे, जागृती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला ज्या रावसाहेब दानवेचं उदाहरण दिलं आत्ता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं, त्याला मी 10 फोन केले त्या मंत्र्याला, त्याने उचलले नाही माझे फोन. त्याच्या आमदार पोरालाही 10 फोन केले, त्याने पण उचलले नाही. मग मी काय केलं, फेसबुकला एक पोस्ट टाकली त्याच्या नावाने की सावरकरांची जयंती सनी लिओनला घेऊन तुम्ही करा, आम्ही त्याचे पैसे देऊ. सावरकरांची जयंती सनी लिओनला बोलून तुम्ही करा, आम्ही त्याचे पैसे देऊ. अशा पद्धतीने महाराष्ट्रात फिरू देणार नाही रावसाहेब दानवे तुम्हाला. मी सकाळी पोस्ट टाकली 11 वाजता, दुपारी 2 वाजता तो कार्यक्रम रद्द झाला, लक्षात ठेवा. दुपारी 2 वाजता गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द झाला. तिथं राधा खुडे नावाच्या आपल्या मातंग समाजाच्या गायिकेचा कार्यक्रम आला. मग आता मी गपचूप ते बघितलं असतं, हे कशाचं लक्षण आहे? हे जागृतीचं लक्षण आहे. हे तुम्हाला वारंवार चेक करत असतात हे RSS आणि भाजपचे लोक समाजाला, की तुम्ही किती जागृत आहात. अजून जर मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी जर त्याला विरोध केला नसता तर याचा अर्थ असा निघतो की समाज आज जागृत नाही. बाबासाहेबांबद्दल कुणी अपशब्द काढले तोंडातून तर त्याच्या तोंडावर त्याच्या घरामध्ये घुसून जर शाई फेकली जाते, हे कशाचं लक्षण आहे माहितीये का? हे जागृतीचं लक्षण आहे. समाजाला वारंवार चेक केलं जातं, तपासलं जातं की तुम्ही जागृत आहेत का. गौतमी पाटीलचा कार्यक्रम हा तुमच्या जागृतीला तपासण्याचा कार्यक्रम होता. आम्ही दाखवलो आम्ही जागृत आहे. तुम्ही महाराष्ट्रात फिरायले की तुम्हाला आम्ही कसं फिरू द्यायचं हे आम्ही आमचं ठरवू. दानवे साहेब 2 तासामध्ये त्यांनी कार्यक्रम त्यांना रद्द करावा लागला. अजून तर आम्ही घुसलो पण नव्हतो त्या कार्यक्रमात, आम्ही घुसून राडा करणार होतो त्या कार्यक्रमामध्ये.
तर मला सांगायचं आहे माझ्या बांधवांनो की तुम्ही जागृत असणं गरजेचं आहे आणि हे जागृतीचे कार्यक्रम आहेत. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा, तो कधी विझला नाही पाहिजे. आज बौद्धामध्ये जो जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवलेला आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्या नंतर सगळ्यात जास्त कलेक्टर कुणाचे? आपल्या मोठे भाऊ पूर्वाश्रमीचे महार आणि आत्तांच्या बौद्धांच्या. हे कशाचं लक्षण आहे? हे जागृतीचं लक्षण आहे. तुम्ही फक्त उद्या काय करा, नांदेडच्या, आपण इथं कुणी वकील असतील तर बघा, नांदेडच्या कोर्टामध्ये बौद्धांचे वकील किती आहेत जरा मोजून बघा. 100 पुढे वकील असतील त्यांचे, 100 आणि आपला 10 सुद्धा आकडा नसेल तिथे, 10 सुद्धा. मातंग समाजाच्या बाबतीत सांगतो, आमच्या बीडमध्ये 103 वकील बौद्धांचे आहेत आणि 3 वकील मातंग समाजाचे आहेत. हे कशाचं लक्षण आहे? हे त्यांच्या जागृतीचं लक्षण आहे आणि आपल्या अज्ञानाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. आजकाल नवीन पद्धत निघाले, महारांनी खाल्लं आमचं, महारांनी खाल्लं, महारांनी खाल्लं. अरे त्यांच्यापेक्षा समजा 5 पोलीसच्या जागा निघल्यात, 5 पोलीसच्या जागा निघल्यात, तर तिथं 100 पोरं बौद्धांचे येतात आणि 5 पोरं आपले उभा असतात तिथं, कशी स्पर्धा लागेल? आपले मांगाचे 5 पोरं आणि पुढं 100 पोरं बौद्धांचे आणि 5 जागा आहेत पोलीसच्या, कशी स्पर्धा होणार? त्यांचे 100 आहेत तर तुमचे 200 पोरं पाहिजे ना तिथं. तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय आहे का? नाही. मला हे मान्य आहे, मला हे मान्य आहे की त्यांची 5वी पिढी शिकते आहे बौद्धांची. त्यांच्या जागृतीमध्ये, त्यांच्या बुद्ध्यांकामध्ये, त्यांच्या ग्रास्पिंग पॉवरमध्ये आपल्यापेक्षा दुपटीनं फरक आहे. म्हणजे त्यांचे वर्गात शिकणारे मुलं आणि मातंग समाजाची वर्गात शिकणारी मुलं यांच्या ग्रास्पिंग पॉवरमध्ये म्हणजे आकलनामध्ये फरक आहे. कारण त्यांचे वडील शिकलेले होते, आजोबा शिकलेले होते त्या मुलाचे, पण याचे कोणी शिकलेले नाहीत मातंग समाजाच्या पोराचे. साहजिक आहे की त्याच्या आकलन शक्तीमध्ये त्या बौद्धांच्या मुलापेक्षा थोडा फरक असणारच आहे 100%. म्हणून आपण मागं सरकायचं का? आपल्याला सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरावं लागेल, शिक्षण नावाच्या स्पर्धेमध्ये उतरावं लागेल. मी प्रकर्षानं सांगेल या ठिकाणी की मराठवाड्यामध्ये, म्हणजे मी जो फिरतोय रात्रंदिवस समाजाच्या या जागृतीत, चिंतन आणि मननातून एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या अभ्यासातून की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मातंग समाजाचे नोकरदार कोणत्या जिल्ह्यात असतील तर ते नांदेड जिल्ह्यात आहेत. मातंग समाजाचे सगळ्यात जास्त नोकरदार म्हणजे कर्मचारी ना लातूरमध्ये आहेत, ना बीडमध्ये आहेत, ना औरंगाबादमध्ये आहेत, ना जालन्यामध्ये आहेत, ना उस्मानाबादमध्ये. मराठवाड्यात मातंग समाजाचे सगळ्यात जास्त कर्मचारी असणारा जिल्हा हा तुमचा नांदेड जिल्हा आहे. याच्यात आम्हाला अभिमान आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथं एवढी शैक्षणिक प्रगती आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये मातंग समाजामध्ये जागृती आहे. शिक्षणाची जी जागृती मातंग समाजामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे, हे आमच्यासारख्या बीडमधल्या, लातूरमधल्या, उस्मानाबादमधल्या मातंग समाजाच्या तरुणांचं म्हणजे विचार करण्याची ही गोष्ट आहे नांदेडच्या बाबतीमध्ये. याचं कारण काय? इथं असणारी मातंग समाजामधली जागृती, म्हणजे पोचीराम कांबळेसारखे या ठिकाणी लीडर तयार झाले, शहीद तयार झाले, ज्याच्यातून क्रांती तयार झाली आणि क्रांतीतून मातंग समाज बनायला लागला, जय भीमचा जयघोष म्हणायला लागला. आणि याच्यामुळं मातंग समाजाच्या नांदेडच्या आणि इतर जिल्ह्यातल्या मातंग समाजामध्ये फरक आहे असं मला वाटतं, माझा हा अभ्यास आहे. म्हणून मी जाता जाता एवढंच सांगेल माझ्या मित्रांनो, माझ्या समाज बांधवांनो, की अण्णाभाऊ साठे यांनी जी फकीरा कादंबरी लिहिलेली आहे, आता तुम्ही बघितलंय की इथं काय लिहिलंय, डॉक्टर अण्णाभाऊ साठे. काय लिहिलंय इथं? डॉक्टर अण्णाभाऊ साठे. सगळीकडे डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, का लिहिलंय डॉक्टर माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का इथं बसलेल्या कुणांना?
अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये डॉक्टर का लिहिलेला आहे माहीत पाहिजे का नाही आपल्याला हे? हां, अरे हे आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला विचारेल कोणीतरी तुम्ही डॉक्टर का लिहिले? इतक्या दिवस लोकशाहीर लिहित होते, इतक्या दिवस साहित्य सम्राट लिहित होते, आता डॉक्टर अचानकच काय लिहायल? एक जणाला येते सांगा. हा बरोबर आहे. एवढ्या याच्यामध्ये एका व्यक्तीला ही गोष्ट माहीत आहे. बर बसा. एका व्यक्तीने याचं उत्तर दिलेलं आहे की MGM विद्यापीठ जे औरंगाबाद मध्ये आहे, या MGM विद्यापीठाने अण्णाभाऊ साठेंना डॉक्टरेट दिलेली आहे आणि ही डॉक्टरेट MGM विद्यापीठाने दिली म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या नावाच्या पुढं डॉक्टरेट आलेलं आहे. लक्षात ठेवा. हे कुणी कुणी म्हणतं की सोलापूर विद्यापीठानं घोषित केले. सोलापूर विद्यापीठानं सुद्धा अण्णाभाऊ साठेंना डॉक्टरेट देण्याचं घोषित केलं होतं, परंतु सोलापूर विद्यापीठानं डॉक्टरेट दिलेली नाही. हे तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी सांगितलं की तुम्हालाही कळलं पाहिजे. कुणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे की MGM विद्यापीठ आहे औरंगाबादमध्ये, जे खाजगी विद्यापीठ आहे त्या खाजगी विद्यापीठाने अण्णाभाऊ साठेंना डॉक्टरेट दिलेली आहे. आता दुसरा असं संभ्रम तयार केला जातो अण्णाभाऊ साठे की अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट आहेत, अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी आहेत, असा दोन संभ्रम तयार केला जातो. याबद्दल बोलेल आणि थांबेल. अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यांचं जी कारकीर्द आहे, त्यांचं जे वय आहे, त्याचे दोन टप्पे, तीन, एक बालपणीचा, एक कामगार चळवळीचा आणि शेवटचा टप्पा त्यांच्या मृत्यूचा. त्यांचा जो मधला टप्पा आहे तो कम्युनिस्ट चळवळीतला आहे. कम्युनिस्ट चळवळीमध्ये लाल बावट्यामध्ये अण्णाभाऊ साठे काम करत होते, ते कामगार चळवळीमध्ये काम करत होते, ते गिरणी कामगार होते. त्यांच्या अनेक असंख्य कवन पोवाडे हे कामगारावर आधारित आहेत. लेनिन आणि मार्क्स यांच्यावर त्यांचा प्रभाव होता हे आपल्याला माहीत आहे. अण्णाभाऊ साठे इथपर्यंत आलेले आहेत कम्युनिस्ट विचारधारेपर्यंत, परंतु अण्णाभाऊ साठेंचं सर्वोत्कृष्ट लिखाण आहे फकीरा. बघा ऐका, अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की माझ्या जीवनातले मी जेवढ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यातली सगळ्यात सर्वोत्कृष्ट कादंबरी जी मी माझी आहे ती फकीर आहे. मग फकीराचं वैशिष्ट्य काय? फकीर ही 27 भाषेत लिहिलेली गेलेली आहे जगातल्या. काय? फकीर ही जगातल्या 27 भाषेमध्ये लिहिली गेलेली कादंबरी आहे. चायनीज, फ्रेंच, डच, जपानीज, अमेरिकन अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये. अण्णाभाऊ हयात असतानाच या फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठे हयात असतानाच फकीरा कादंबरीवर फकीरा नावाचा मराठी चित्रपट आला. एवढी सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणतात अण्णाभाऊ साठे माझी आहे. मग माझं म्हणणं आहे, माझं एक तुमच्यासमोर मी संवाद करतोय की अण्णाभाऊ साठेवर लेनिनचा प्रभाव होता, मार्क्सचा प्रभाव होता. हे फार मोठे विचारवंत आहे, तिथं बसलेले अनेक जणांना ते समजत असेल मी कुणाबद्दल बोलतोय. मार्क्स जसे बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सगळे मोठमोठे विचारवंत आहेत का नाही, तसे रशियामध्ये मार्क्स आणि लेनिन हे विचारवंत आहेत ज्यांचा प्रभाव होता अण्णाभाऊ साठेंवर. रशियाला त्यामुळेच ते गेले होते. मग फकीरा ही त्यांचं सर्वोत्कृष्ट लिखाण आहे. या लिखाणाच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊ साठेंची ही जी कादंबरी आहे तिचं पहिलं पान उलटलं की तुम्ही अनेक पुस्तक बघितली असतील की पुस्तकावर आपण लिहितो की आई वडिलांना मी माझं कादंबरी समर्पित करतो, है की नाही? किंवा माझे आजोबा यांनी मला मदत केली, माझा मित्र यांनी मला मदत केली, पहिल्या पानावर तो लेखक लिहित असतो. ही लेखकांची सवय असते की ज्यांनी या कादंबरी कथा लिहिण्यासाठी मला मदत केली त्याचा तो एक शब्दामध्ये थोडा ऋणानुबंध मांडत असतो. मग अण्णाभाऊ साठेवर लेनिनचा प्रभाव होता, मार्क्सचा प्रभाव होता, तर फकीरा कादंबरीचं पहिलं पान उलटल्याच्या नंतर पहिल्या पानावर अण्णाभाऊ साठेनं हे माझं सर्वोत्कृष्ट लिखाण 27 भाषेत भाषांतरित झालेलं लिखाण हे पहिल्या पानावर अण्णाभाऊ साठेनं कुणाला समर्पित केलं आहे, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीस अर्पण केलं आहे.
मग आमच्यासारख्या पोरांच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो की अण्णाभाऊंवर एवढा प्रभाव लेनिन आणि मार्क्सचा होता, कम्युनिस्ट पक्षाचा होता, तर मग अण्णाभाऊ साठेनं माझी सर्वोत्कृष्ट कादंबरी मी मार्क्सला अर्पण करतोय असं का नाही लिहिलं, लेनिनना अर्पण करतोय असं का लिहिलं नाही, अण्णाभाऊ साठेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव का लिहिलं? कारण अण्णाभाऊ साठेंचा शेवटचा जो काळ आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा समतेचा काळ होता आणि बाबासाहेबांच्या विचारावर प्रभावित होऊन अण्णाभाऊ साठेंनी आपली सर्वोत्कृष्ट लिखाणाची कादंबरी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण केलेली आहे. हे लक्षात घ्या, हे फार गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. अण्णाभाऊ साठे म्हणजे एक असं रसायन आहे. कोणतं रसायन आहे? इथं ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला जर मी 10 ओळी वाचायला लावल्या तर त्यातल्या 4 ओळी तो चुकीच्या वाचल, त्याला काना मात्रा उकार वेलांटी समजत नाही. अण्णाभाऊ साठे असं रसायन आहे. 1.5 दिवस शाळेत गेलेलं अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेलेले, ज्याला काना मात्रा उकार वेलांटी अ ब क ड 12 खड्या याचं कशाचंही ज्ञान नाहीये. 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस आणि इथं बसलेला ग्रॅज्युएट पोरगा याच्यात फरक काय? 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथासंग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपट कथा आणि 1 प्रवास वर्णन असं शेकडो पुस्तकांचा साहित्याचा बाप या महाराष्ट्राचा अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत. साहित्याचा बाप आहे तो, लक्षात घ्या. अण्णाभाऊंनी कधी म्हटले नाही हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. हे जे वरण भात वाले आहेत का नाही यांची भाषा एक समजत का काही? अण्णाभाऊ साठे काय म्हणतात? माझी मैना गावाकडे राहिली. अण्णाभाऊंचे हे शब्द बघा, अण्णाभाऊंचे शब्द हे मातीतले शब्द आहेत, कल्पनेचे नाही. जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव. काय म्हणतात अण्णाभाऊ साठे? यांच्यासारखे फुसके शब्द आहेत का अण्णाभाऊंचे? बुळगे. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय इरावत, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय इरावत, अंग झाडून निघ बाहेरी घे बिनी वरती गाव, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. कोण म्हणतंय? अण्णाभाऊ साठे म्हणताय. मग हे अण्णाभाऊ साठेंनी जो मार्ग आपल्याला दिलेला आहे त्या मार्गाने जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. प्रथम मायभू चरणा छत्रपती शिवबा चरणा. काय म्हणतात अण्णाभाऊ साठे? प्रथम मायभू चरणा छत्रपती शिवबा चरणा. या महाराष्ट्राच्या नवे या देशाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम नेणाऱ्या व्यक्तीचं नाव शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहे. लक्षात ठेवा, रशियामध्ये जाऊन अण्णाभाऊ साठेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला, त्या अण्णाभाऊ साठेचे तुम्ही आम्ही वारस आहे हे आपल्याला बोलता आलं पाहिजे. मराठा समाजाला हे सांगता आलं पाहिजे. बौद्धांना हे सांगता आलं पाहिजे. बौद्धांच्या घरात अण्णाभाऊंचा फोटो असतो का? असतो का? नाही, नसत. मग लावण्यासाठी मजबूर करा तुम्ही. मग तुम्ही हाणून मारून लावायला लावू शकता का? नाही लावू शकत. मग तुम्हाला ही स्वतःला जागृती असणं गरजेचं आहे की अण्णाभाऊ साठेंचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नातं काय? हे नातं आहे. ही फकीरा कादंबरी बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण केली. हे नातं आहे अण्णाभाऊंचं आणि बाबासाहेबांचं. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. हे नातं आहे अण्णाभाऊंचं बाबासाहेबाचं. हे बौद्धांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आज बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव या जगामध्ये गाजतंय, 30 वर्षापूर्वी याच टेंबुर्णेमध्ये तुमच्या नांदेडच्या बाबासाहेबाची जयंती काढली म्हणून हा सगळा खेळ झाला होता. बरोबर आहे का नाही? पोचीराम कांबळेचा. मग जर 30 वर्षापूर्वी बाबासाहेबाची जयंती गावातून काढायची असेल तर दंगली व्हायच्या,
गाव बंद केलं जायचं, गावातल्या महारवाड्यावर बहिष्कार टाकला जायचा. मग 30 वर्षामध्ये असं काय घडलं की कोलंबिया विद्यापीठामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पुतळा बसवला. त्याचं कारण हे की जरी बैलगाडीतून निघणाऱ्या बाबासाहेबाच्या जयंतीवर हल्ले होत होते तरी महार लढत होते. लक्षात ठेवा, जरी बहिष्कार होत होते तरी महार लढत होते, जरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होत होती तरी महार लढत होते. त्यांनी लढाई अशी लढली की इथल्या चांगल्या चांगल्या दिग्गजांना सुद्धा, इथल्या मंत्रालय असेल किंवा संसदेतल्या माणसांना सुद्धा, विधान भवनातल्या माणसाला सुद्धा, उद्योगपतींना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय या देशामध्ये चालता येत नाही. एवढी लढाई महार नावाच्या अनुयायाने बाबासाहेबांच्या सोबतीनं लढली, बाबासाहेबांच्या नंतरही लढली. मजबूर केलं महारांनी, मजबूर केलं. बाबासाहेबांचं साहित्य लिहायला चालू केलं, बाबासाहेबांवर भाषण म्हणायला चालू केले, बाबासाहेबांचे गाणे गायला चालू केले. आमच्या महार समाजाच्या महिला आराध्याचे गाणे म्हणत नाहीत, आराध्याचे नाहीत. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे. या बौद्धांच्या महिलांची जागृती आहे. आमची बाई मांगाची येडाईचे गाणे म्हणणार, तुळजाईचे गाणे म्हणणार, पण अण्णा भाऊचे गाणे म्हणणार नाही. म्हणून जागृती करणं हे अनुयायांचं काम असतं. मग तुम्ही आम्ही जर अनुयायी आहे तर तुम्हाला गाता येतं ना, तर तुम्ही अण्णा भाऊंचे गाणे गायले पाहिजे. तुम्हाला लिहिता येतं ना, तर तुम्ही अण्णा भाऊवर लिहिलं पाहिजे, तुम्ही लहुजींवर लिहिलं पाहिजे. तुम्हाला पोवाडे म्हणता येत आहेत ना, तुम्हाला अण्णा भाऊवर, लहुजीवर, मुक्ता साळवेवर तुम्ही पोवाडे म्हणले पाहिजे. तुम्हाला कविता म्हणता येत आहेत तर तुम्ही अण्णा भाऊवर, लहुजीवर कविता म्हटल्या पाहिजे. तुम्हाला जे जे माध्यम आहे तुमच्याकडे त्या प्रत्येक, आता रील असतात आपल्या फेसबुकवर, रील बनवतो आपण, याचे त्याचे का रील बनवायचे? आपण अण्णा भाऊंच्या रील बनवा, फकीराच्या रील बनवा, लहुजी साळवेच्या प्रचार करा. यांच्या विचारांचा जेवढा वेगाने तुम्ही प्रचार कराल तेवढं अण्णा भाऊंचं नाव घ्यायला सुद्धा इथली व्यवस्था मजबूर होईल. लक्षात ठेवा, मजबूर होईल. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल की उद्याची जेव्हा मिरवणूक निघेल तेव्हा ती मिरवणूक ही गावासाठी आदर्श असला पाहिजे. आजकाल नवीन पद्धत निघली की पोरं एवढे दारू पिऊन नाचतात, शर्ट काढून नाचतात, आणि जेव्हा गावातून मिरवणूक जाते, चांगल्या एरियातून मिरवणूक जायला लागते, तेव्हा तिथल्या बाया बापड्या आपल्या आया बहिणी विविध समाजाच्या दरवाजे लावून घेतात, खिडक्या लावून घेतात. मग अपमान कुणाचा आहे? अपमान समाजाचा आहे, पर्यायाने अण्णाभाऊ साठेंचा आहे. गावातून दिंडी निघाली, पालखी निघाली, गावातले लोक, गावातल्या महिला दरवाजे खिडक्या बंद करतील का? त्या पालखीचं महात्म्य, त्या पालखीचं महत्व, त्या दिंडीचं महत्व लोकांना माहीत असतं, म्हणून ते घरातून का होईना त्याचं दर्शन घेतात. माझ्या समाज बांधवांनो, अण्णाभाऊची जयंती अशी काढा, असं अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये प्रत्येक समाजामध्ये जागृती तयार करा. एवढ्या वेगानं तुम्हाला जागृती तयार करावं लागेल. जेव्हा अण्णाभाऊ साठेची जयंती गावातून निघेल तेव्हा मराठा, धनगर असतील, इतर कुठल्याही वंजारा, बंजारा, साळी, माळी, तेली, तांबोळी, कोष्टी, न्हावी या समाजाच्या महिला असतील, त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला बघून घरातून का होईना त्यांच्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आदर्शवत जयंती आपण महाराष्ट्रामध्ये काढणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. सोलापूरमध्ये जयंतीच्या मिरवणुका बघितल्या असतील तुम्ही, अण्णाभाऊंच्या देखावे बनवतात, लहुजी साळवेच्या खांद्यावर मुक्ता साळवेला बसवतात देखावा, गाडीवर, डॉल्बीच्या दुसऱ्या ट्रॅक्टरवर असे देखावे बनवा. काहीतरी आदर्श निर्माण करा अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं. आणि अशाच पद्धतीने जागृतीचे कार्यक्रम घेऊन अण्णाभाऊ साठेंच्या विजयाचा जो रथ आहे, विचारांचा जो रथ आहे, हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मला परत जायचं आहे,
बीडला परत जायचं आहे. जवळजवळ महिना झालं मी रात्रीचा दिवस करून महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा प्रचार करत फिरत आहे, समाजामध्ये जागृती निर्माण करत फिरत आहे. याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही आहे, लक्षात ठेवा. इथं येणं हा माझा स्वार्थ नाही आहे. तुमच्या नांदेड मतदारसंघातून मला उभं राहायचं नाही आहे. माझा एकमेव स्वार्थ आहे की माझ्या समाजाचा मुलगा हा जागृत असला पाहिजे, माझ्या समाजातील तरुण मुली या जागृत असल्या पाहिजे. याच्यासाठी जागृतीचा एक प्रचारक म्हणून अण्णाभाऊंचा, फुलेंचा, बाबासाहेबांचा, लहूजींचा, विचारांचा प्रचारक म्हणून मी महाराष्ट्रात फिरत आहे. आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवून माझा आदर सत्कार केला. अण्णाभाऊंच्या, बाबासाहेबांच्या विचारांना ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी ऐकलं त्या पद्धतीनं आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीनं जय लहूजी आहे त्या पद्धतीनं जय भीमही आहे. जय भीमही आपण म्हणलं पाहिजे. जय लहूजी हा आपल्या अभिवादनाचं वाक्य असू शकतं मातंग समाजाने, मातंग समाजाला भेटल्याच्या नंतर जय लहूजी आपण म्हणू शकतो. पण जय भीम हा नारा काही महाराने महाराला भेटल्याच्या नंतरचा नारा नाही आहे. जय भीम हा क्रांतीचा नारा आहे. हा प्रत्येक उपेक्षित वंचित घटकाने ज्याच्यावर ज्याच्यावर अन्याय अत्याचाराची मालिका चालू आहे त्या प्रत्येकाने जर जय भीम म्हटलं तर तो त्याच्या क्रांतीचा नारा होईल. तो काही अभिवादनाचं वाक्य नाही आहे, तो काही कुणाचा नमस्कार नाही आहे. म्हणून ह्या दोनही विचारधारेला सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे. अण्णाभाऊंना, बाबासाहेबांना घेऊन पुढं चालायचं आहे. समाजाला बौद्धिकदृष्ट्या ताकदवान बनवायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एक आदर्शवत मातंग समाज कसा निर्माण होईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात. आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय लहूजी.